अध्यक्ष महोदय मला या ठिकाणी जितेंद्र आव्हाड अशा पद्धतीने हिनवता है एक दलित आमदार म्हणून हे चुकीचं अध्यक्ष महोदय मागासवर्गीय हो हो मी दलित मी हिंदू दलित माझ्या बापाने चपला शिवला त्याचा मला अभिमान आहे आणि अजून एक सांगतो हो मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं म्हणून मी आमदार आहे मला यांच्या पक्षाच्या शरद पवारने आरक्षण नाही दिलेलं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय प्रश्न रेकॉर्ड वरून काढून टाकण्याचा नाही प्रश्न आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांचा एकेरीने उल्लेख करण्याचा आहे आणि 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 सदस्य सातपुते सातपुते यांनी एकेरीत उल्लेख करून आमच्या नेत्यांना त्या बाबतीत एकेरीत उल्लेख केलाय त्यामुळे त्यांनी माफी मागितली पाहिजे माफी मागितल्याशिवाय हे थांबणार नाही त्यांनी सभागृह अध्यक्ष महोदय सभागृहात आमच्या सर्वोच्च नेत्याचा नेत्यांच्या बद्दलचा अभिमान असतो आणि तो असला पाहिजे अध्यक्ष महोदय मी पण बरेच वर्ष या सभागृहामध्ये बघितलं कुणी कुठल्याही पक्षाच्या वरिष्ठांच्या बद्दल जर यदा कदाचित समोरच्या बाजूने जर वेगळा काही शब्द आला तर त्याबद्दल तुम्ही म्हणताय तेही आम्हाला मान्य आहे मी तपासून घेतो मी पाहतो त्याला एक 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 ह्याला जातो वेळ असा प्रसंग अनेकदा आल्यानंतर थोडस एकेरी उल्लेख झाला असं ह्या सगळ्यांचं म्हणणं आहे मी ऐकायला नव्हतो एकेरी उल्लेख जर झालेला असेल निश्चितपणे ऐका नाही नाही नुसतं काढून टाकायचं नाही अध्यक्ष महोदय हे नवीन पायंडे पडतील उद्याच्याला मग सत्ताधारी पक्षाच्याही लोकांच्या भावना भडकल्या जातील अशा प्रकारे त्यांचेही वरिष्ठ नेते त्यांच्याबद्दल कुणी दुसऱ्यांनी बोललं तर शब्दाने शब्द वाढत जाईल माझी चंद्रकांत दादा पाटील तुम्हालाही नम्र विनंती आहे अध्यक्ष महोदय तुम्हालाही विनंती आहे की ते तपासायचं ते संध्याकाळी तपासा तो काय निर्णय घ्यायचा काढायचा तो काढा परंतु सन्माननीय सदस्य सातपुत्यांनी जे काही बोल अरे एकेरी बोल उल्लेख केलेला आहे त्याबद्दल त्यांनी माफी मागावी आणि विषय संपवावा अध्यक्ष महोदय ह्या सभागृहामध्ये मी अनेकदा विरोधी पक्ष नेता म्हणून पण माफी मागितली आणि सभागृह व्यवस्थित पुढे चालू ठेवले ह्याच्यातलं काही आपला फार मोठा कुणाचा अपमानाचं कारण नाही.